हाँ, आज आपल्याला नेक्स्ट पार्ट आपण प्रॅक्टिस सेट 2.1 कंप्लीट केलेला आहे. त्याच्या पुढचा जो नेक्स्ट पार्ट आहे तो थेरीचा भाग आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला इथे स्टार्टिंगला ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम याविषयीचा स्टडी करायचा आहे. तर यापूर्वी आपण पायथागोरस थेरम पाहिला आणि पायथागोरस थेरम मध्ये हायपोटेन्यूज आणि रिमेनिंग टू साइड्स मधले रिलेशन दाखवलं होतं. नाऊ इन अ ट्रायंगल रिलेशन बिटवीन द साइड अपोजिट टू अक्यूट अँगल अँड रिमेनिंग टू साइड्स अँड relation of the side opposite to obtuse angle with the remaining two sides can be determined with the help of Pythagoras theorem. तर याच्यासाठी आपल्याला इथे एक्झाम्पल स्टडी करायचे आहे. पहा, फर्स्ट एक्झाम्पल पहा. इन ट्रायंगल एबीसी angle C is an acute angle. Segment AD perpendicular segment BC. Then prove that AB square is equal to BC square plus AC square minus 2BC into DC. तर इथे डायग्रामचं ऑब्झर्वेशन करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर इथे आपल्याला हा परपेंडिक्युलर दिलेला आहे. याच्यामध्ये इन ट्रायंगल एबीसी अँगल सी हा अक्यूट अँगल आहे, हा अक्यूट अँगल आहे लक्षात ठेवा. आणि एडी परपेंडिक्युलर बीसी आहे. तर अशा वेळी आपल्याला प्रूव करायचं आहे ए बी स्क्वेअर, ही साईड पहा, त्या अक्यूट अँगलची अपोजिट साईड इकडे आहे ती. ए बी स्क्वेअर इज इक्वल टू इथे बीसी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर आणि मायनस 2BC मायनस 2BC इंटू डीसी इंटू डीसी, हे लक्षात घ्या. तर आता हे आपल्याला प्रूव करायचं आहे. तर इथे ऍक्टिव्हिटी टाईप आपल्याला दिलेला आहे, आपण इथे पाहायचं आहे स्क्रीनवर. पहा आता, जस्ट अ मिनिट. हा, in the given figure let AB is equal to C. AB is equal to इथे C घेतलेलं आहे, इथे डायग्राम मध्ये आहेच. AC is equal to B, AD is equal to P, BC is equal to A and DC is equal to X. Therefore BD is equal to पहा इथे BD. तर BD is equal to हे टोटली A आहे आणि त्याच्यामधून हे एक्स मायनस करायचे आहेत, म्हणजे ए मायनस एक्स येणार. इन ट्रायंगल एडीबी बाय पायथागोरस थेरम, एडीबी पहा, ए डी बी इकडचा ट्रायंगल मी रेड कलरने लाइनिंग करून दाखवतो. पहा हा ट्रायंगल पहा, तर हा राईट अँगल ट्रायंगल आहे, हा राईट अँगल ट्रायंगल आहे. आणि म्हणून याच्यासाठी आपण इथे पायथागोरस थेरम यूज करायचा आहे. पहा, बाय पायथागोरस थेरम काय होईल, पहा, बीडी स्क्वेअर होईल. आता बीडीची लेंथ आहे ए मायनस एक्स, त्यामुळे इथे हायपोटेन्यूजचा स्क्वेअर, हायपोटेन्यूज आहे एबीचा स्क्वेअर, म्हणजे डायरेक्ट इथे व्हॅल्यू दिलेली आहे सी स्क्वेअर इज इक्वल टू इथे पहा रिमेनिंग टू साइड्स, राईट अँगल तयार करणाऱ्या साइड्स पहा बीडी आहे. तर बीडीची लेंथ आहे ए मायनस एक्स, म्हणून त्याचा स्क्वेअर केला ए मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. आणि मग ही रिमेनिंग साईड आहे एडी, एडीचा स्क्वेअर, पण त्याची लेंथ आहे पी पहा, त्यामुळे इथे प्लस पी स्क्वेअर येणार, प्लस काय येणार पी स्क्वेअर येणार. ओके, हा आता नेक्स्ट स्टेप पहा. सी स्क्वेअर इज इक्वल टू, आता इथे ब्रॅकेटचं एक्सपान्शन केलेलं आहे, इथे पहा ए स्क्वेअर मायनस टू इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म, म्हणजेच मायनस टू ए एम
आणि प्लस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म म्हणजेच एक्स स्क्वेअर येणार. आणि हे पी स्क्वेअर आहे ते आहे तसेच पुढे लिहायचे आहेत हे पी स्क्वेअर. आणि याला इथे पुढे नंबर दिलेला आहे फर्स्ट. ओके हा तर ही स्टेप या स्टेप मध्ये काय केले सी स्क्वेअर आहे तसे ठेवले आणि त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर केलेला आहे तो इथे घेतलेला आहे. आता पहा इन ट्रायंगल एडीसी बाय पायथागोरस थेरम. एडीसी पहा एडीसी म्हणजे इकडचा ट्रायंगल पहा एडीसी मी ब्लू कलरने लाइनिंग केलेला आहे तो ट्रायंगल पहा. या ट्रायंगल मध्ये हायपोटेन्यूज आहे एसी त्याची लेंथ आहे बी त्यामुळे बी स्क्वेअर ओके इज इक्वल टू पी स्क्वेअर म्हणजे ही साइड घेतलेली आहे तिचा स्क्वेअर केला आणि त्या रिमेनिंग साइड डीसी आहे त्यामुळे तिथे एक स्क्वेअर येणार आहेत म्हणजे या बॉक्स मध्ये एक स्क्वेअर येणार. आता इथे काय केलं पहा देअर फोर पी स्क्वेअर ची व्हॅल्यू काढायची आहे त्यामुळे हे एक्स स्क्वेअर इकडे प्लस आहेत तिकडे मायनस होतील मायनस एक्स स्क्वेअर होणार म्हणजे इथे पण एक्स स्क्वेअर येईल. ओके त्याला नंबर दिलेला आहे टू. आता सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू ऑफ पी स्क्वेअर फ्रॉम टू इन वन इथे पहा टू मधली पी स्क्वेअर ची व्हॅल्यू आहे तर ही जी व्हॅल्यू आहे तर ती आपल्याला वन मध्ये ठेवायची आहे इथे व्हॅल्यू ठेवायची आहे पहा ती वन मध्ये इथे व्हॅल्यू ठेवायची आहे पी स्क्वेअरच्या ठिकाणी. पहा मग काय मिळेल नेक्स्ट स्टेप. नेक्स्ट स्टेप पहा सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू ऑफ पी स्क्वेअर फ्रॉम टू इन वन तर इथे सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस टू एक्स प्लस एक्स स्क्वेअर आणि मग इथे पी स्क्वेअर ची व्हॅल्यू ठेवलेली आहे पहा बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इथे जी आहे की नाही इथे पहा मी फार तर रेड कलरने अंडरलाईन करतो म्हणजे लक्षात येईल इथे बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आहे पहा तर तीच इथे व्हॅल्यू ठेवलेली आहे. ओके आता पहा नेक्स्ट पहा आता इथे काय करायचं आहे पहा आता इथे याच्यामधलं हे एक्स स्क्वेअर पहा प्लस आहेत आणि इथे मायनस आहे ते कॅन्सल होतील त्याच्यामुळे इथे सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हे ए स्क्वेअर आहे तिथे बी स्क्वेअर आहेत आणि मायनस टू एक्स लास्टला आलेले मायनस टू एक्स. ओके आता इथे सी म्हणजे कोणत्या आहे पहा सी पहा इकडे डायग्राम मध्ये सी म्हणजेच ए बी सी म्हणजेच काय ए बी. ओके म्हणून ए बी स्क्वेअर लिहिला इथे ए बी स्क्वेअर. ओके त्याच्यानंतर पहा ए स्क्वेअर आहे ए स्क्वेअर म्हणजे काय ए पहा कुठे आहे ए म्हणजे हे टोटल बी सी आहे पहा आहे त्यामुळे इथे बी सी स्क्वेअर आलं त्यानंतर हे बी स्क्वेअर पहा हे बी स्क्वेअर म्हणजे इथे ए सी आहे त्यामुळे ए सी स्क्वेअर लिहिले इथे हे ए सी स्क्वेअर आले पहा आणि त्याच्यानंतर मग मायनस टू ही ए म्हणजेच हे बी सी आहेत आणि हे एक्स म्हणजेच डी सी आहे. ओके हा तर त्याच्यामुळे आपल्याला आता इथे लास्टची स्टेप जी आहे तर ती आपल्याला काय मिळालेली आहे तर ती समजावून घ्या. तर इथे ए बी स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर मायनस टू बी सी इन टू डी सी आणि हेच आपल्याला इथे प्रूव्ह करायला सांगितलेलं होतं तर ते इथे प्रूव्ह झालेलं आहे इथे पहा ट्रू प्रूव्ह होतं हे. ओके तर हा नेक्स्ट एक्झाम्पल आता आपल्याला पाहायचं आहे एक्झाम्पल सेकंड पहा इथे स्क्रीनवर. इन ट्रायंगल एबीसी अँगल एसीबी इज ऑब्ट्यूज अँगल सेगमेंट एडी परपेंडिक्युलर सेगमेंट बीसी देन प्रूव दॅट ए बी स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर प्लस टू बी सी इन टू सी डी तर हे आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे. तर आता इथे
डायग्राम च ऑब्जर्वेशन करा, अपने लक्षात येईल इथे इन द फिगर सेगमेंट एडी परपेंडिकुलर सेगमेंट बीसी। हे पहा एडी परपेंडिकुलर सेगमेंट बीसी आहे, हा बीसी इकडे वाढवलेला आहे, इंक्रीज केलेला आहे परपेंडिकुलर टाकल्यामुळे इथे। लेट एडी इज इक्वल टू पी, डायग्राम मध्ये पहा एडी इज इक्वल टू पी आहे, एसी इज इक्वल टू बी आहे, ए बी इज इक्वल टू सी, डायग्राम मध्ये पहा बी सी इज इक्वल टू ए अँड डी सी इज इक्वल टू एक्स। आता डीबी इज इक्वल टू पहा डीबी टोटल, डीबी इज इक्वल टू ए प्लस एक्स झाले, ए प्लस एक्स झाले, ओके। तर हे लक्षात घ्या डीबी मीन्स डी सी प्लस सी बी आहे, आणि त्याच्यामुळे डीबी इज इक्वल टू ए प्लस एक्स झाले, ओके। आता इन ट्रायंगल एडीबी पहा, ए डी बी, तर हा टोटल ट्रायंगल पहा ए डी बी, हा तर याच्यामध्ये आपल्याला पायथागोरस थेरम यूज करायचा आहे। बाय पायथागोरस थेरम सी स्क्वेअर इज इक्वल टू, पहा सी स्क्वेअर म्हणजे हा हायपोटेन्यूज आहे, इज इक्वल टू या साईडचा स्क्वेअर, हा पहा ए प्लस एक्स आहे ब्रॅकेट स्क्वेअर, अँड प्लस रिमेनिंग साईड ही पहा त्याची लेंथ आहे पी, पी स्क्वेअर, डायरेक्ट इथे व्हॅल्यू दिलेली आहे त्यांनी। देअर फोर सी स्क्वेअर इज इक्वल टू, आता इथे एक्सपान्शन केलेलं आहे पहा या ब्रॅकेटचं, या ब्रॅकेटचं ए स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस एक्स स्क्वेअर, आणि हे पी स्क्वेअर आहे ते पुढे आहेत तसे आलेले आहेत, याला दिलेला आहे नंबर वन, ओके। आता नेक्स्ट पार्ट पहा, नेक्स्ट स्टेप पहा, हे आता आपल्याला कंटिन्यू करण्यासाठी लास्टची स्टेप इथे मी लिहिलेली आहे, सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस एक्स स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर, त्याला फर्स्ट नंबर दिलेला आहे। सिमिलरली इन ट्रायंगल एडीसी, एडीसी ट्रायंगल पहा जो छोटा आहे तो, मी इथे ग्रीन कलरनी लाइनिंग करतोय, तिथे पहा हा ट्रायंगल पहा छोटा, इथे आपल्याला पायथागोरस थेरम यूज करायचा आहे, ओके। तर इथे पहा एडीसी बाय पायथागोरस थेरम काय येणार पहा, इथे हायपोटेन्यूजचा स्क्वेअर बी स्क्वेअर इज इक्वल टू ही साइड पहा एक्स स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर, ओके। आता याच्यावरून पी स्क्वेअर ची व्हॅल्यू काढली, पी स्क्वेअर इज इक्वल टू पहा हे एक्स स्क्वेअर प्लस आहेत, तिकडे मायनस झाले म्हणजे बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर होणार, आणि याला नंबर दिलेला आहे सेकंड। आता सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू ऑफ पी स्क्वेअर फ्रॉम टू इन फर्स्ट, तर इथे जी व्हॅल्यू आहे तर ती व्हॅल्यू आपल्याला तिकडे ठेवायची आहे, ही पी स्क्वेअरची जी व्हॅल्यू आहे वन मधली, तर ती आपल्याला इथे ठेवायची आहे सेकंड फर्स्ट मध्ये, इथे ठेवायची आहे पी च्या ठिकाणी, इथे ठेवायची आहे ही व्हॅल्यू बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर। तर काय मिळेल पहा, इकडचे सी स्क्वेअर आहेत तसे लिहिले तिथे, देन ए स्क्वेअर प्लस टू एक्स, आणि ही व्हॅल्यू ठेवली इथे बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, आणि याच्यामधले एक्स स्क्वेअर कॅन्सल होतं। आता हे समजण्यासाठी मी साईडला लिहितो, त्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही। ही स्टेप जी आहे ना इथे पहा, याच्या पुढची स्टेप मी इथे लिहितोय, हे सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस टू ए एक्स प्लस एक्स स्क्वेअर। आता इथे पी आहेत पहा, हे पी च्या ऐवजी आपल्याला इथे बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ठेवायचे आहेत, इथे पहा प्लस बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर हे ठेवायचे आहेत। आता याला सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला काय मिळतात पहा, हे एक्स स्क्वेअर आणि हे एक्स स्क्वेअर कॅन्सल होतील, आणि म्हणून आपल्याला इथे मिळणार आहेत सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस टू एक्स आणि प्लस बी स्क्वेअर असे मिळणार आहे। लक्षात आलं का, हे पहा, तर ही स्टेप इथे आहे, इथे अंडरलाईन केलेली आहे पहा, इथे सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस बी स्क्वेअर
इकडे साइडला मी आता दाखवली तीच ती स्टेप इथे आहे. ओके आता सी मीन्स पहा, सी मीन्स एबी आहे पहा डायग्राम मध्ये पहा. सी स्क्वेअर असल्यामुळे एबी स्क्वेअर झालं, एबी स्क्वेअर. ओके त्याच्यानंतर नेक्स्ट पहा ए स्क्वेअर पहा, ए स्क्वेअर इथे आहे, इकडे पहा ए स्क्वेअर, ए पहा, ए मीन्स बीसी आहे बीसी, त्यामुळे इथे बीसी स्क्वेअर झाले. हे काय झालं, ए स्क्वेअर असल्यामुळे बीसी स्क्वेअर लिहिलं. त्याच्यानंतर बी पहा, ही याची व्हॅल्यू पहा, बी मीन्स ए सी आहे पहा, बी मीन्स ए सी, आणि बी स्क्वेअर असल्यामुळे इथे ए सी स्क्वेअर लिहिलं, इथे ए सी स्क्वेअर लिहिलं बी स्क्वेअर. आता इथे पहा हे टू ए एक्स आहेत ना, त्यामधले हे टू इथे लिहिलेले आहेत. ए मीन्स ए पहा, इथे ए मीन्स बीसी आहेत, ए मीन्स बीसी, अँड एक्स मीन्स इथे आहे पहा, एक्स मीन्स सी डी, ते इथे लिहिलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे लास्टला जे मिळालेलं आहे प्रूव झालेलं आहे तर ते काय आहे ते पहा. ए बी स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर प्लस टू बी सी इंटू सी डी, आणि हेच इथे प्रूव करायचं होतं. तर हे प्रूव झालेलं आहे. तर त्याने हे थोडंसं शॉर्टकट मध्ये दिलेलं आहे. सिमिलरली इन ट्रायंगल एडीसी बाय पायथागोरस थेरम असं इथे पाहिजे होत, बाय पायथागोरस थेरम. ओके शॉर्टकट मध्ये त्याने दिलेलं आहे. ओके तर इथे ते प्रूव झालेलं आहे.